शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या गटानं सर्वोच्च न्यायालयात आज नवी याचिका दाखल केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटानं निवडणूक आयोगाकडे केलेल्या अर्जावर सुनावणी केली जाऊ नये अशी मागणी या याचिकेत ठाकरे गटानं केली आहे जोपर्यंत शिंदे गटातल्या आमदारांच्या अपात्रतेविषयीच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल येत नाही तोपर्यंत निवडणूक आयोगानं या प्रकरणी कोणतीही कारवाई करू नये असे निर्देश द्यावेत असं या याचिकेत म्हटलं आहे एकनाथ शिंदे यांच्या गटानं निवडणूक आयोगाकडे अर्ज करत शिंदे गटालाच खरी शिवसेना म्हणून मान्यता द्यावी अशी मागणी केली आहे निवडणूक आयोगानं दोन्ही गटांना येत्या आठ ऑगस्टपर्यंत संदर्भातली कागदपत्रं आणि पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत